यवतमाळच्या दिग्रसागराची बस वाशिमच्या सावरगावजवळ बिघडली आहे. या बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी होते. काही प्रवाशांनी खासगी वाहनानं वाशिम गाठलं तर काहींना एसटीच्या बसची वाट पाहत तात्कळत बसावं लागलं. गोंदियातील चिचगाव इथं निर्माणाधीन जलकुंभाचं 80% झालेलं बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं. नियमानुसार बांधकाम न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सबुरी कन्स्ट्रक्शन कंपनीला 50,000 रुपये दंड ग्रामीण पाणी पुरवठा विभागानं ठोठावलाय. नेतिवली आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात घेण्यात आलेला शटडाऊन रद्द करण्यात आलाय. त्यामुळे या दोन्ही केंद्रावरून होणारा पाणी पुरवठा नियमित सुरू राहणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं माहिती दिली आहे. यंदा अंगणवाडी ताईंना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट मिळणार आहे. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. दरवर्षी भाऊबीज भेट उशिरा मिळते आणि तोच विलंब टाळण्यासाठी विभागानं पूर्वतयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे अंगणवाड्यांमध्ये 9 दिवस वेगवेगळ्या रंगाचा पोषण आहार दिला जाणार असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या. मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. कुलाबा वरळी वांद्रे कुर्ला संकुल इथं अधिक परिणाम जाणवतोय. मुंबईच्या तुलनेत दिल्ली आणि लखनौमधील हवेचा दर्जा सुधारलाय. तसंच PM 2.5 पातळीत वाढ झाली असून दिवाळीनंतर हवेत अधिक परिणाम दिसण्याची शक्यता आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.